तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या इन्स्टंट चकल्या इथे रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते, हे बघा, कुठेही तेलकट नाहीये. ही एकदम हात एकदम बघा, म्हणजे कुठेही तेलकट दिसत नाहीये आणि खूप अशी छान झालेली आहे, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी. तर हे बघा, आवाज बघा. तर एकदम कुरकुरीत अशी आपली ही चकली रेडी झालेली आहे. तर या पद्धतीची चकली तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे या व्हिडिओमध्ये ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, व्हिडिओमध्ये जे पण दाखवले आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही ह्या चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या देखील अशाच होतील, खुसखुशीत आणि कुरकुरीत, कुठेही फसणार नाहीत. तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने चकल्या करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सुरेख रेसिपीज. तर आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी चकली, इन्स्टंट चकली म्हणू शकतो आपण ह्याला. आणि हमखास खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होणारी ही चकली आहे. ज्यांना जमत नाही किंवा ज्यांच्या चकल्या फसतात किंवा तुटतात किंवा तेलात विरघळतात किंवा तेलकट होतात, त्यांनी ही चकली नक्की ट्राय करावी. ही बिलकुल तेलकट होत नाही किंवा तेलात विरघळत नाही. तर अशी ही चकली आपण करायला सुरुवात करूया. आणि त्याचं मी वजनी आणि वाटीचं प्रमाण असं दोन्ही प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्यातल्या टिप्स आणि ट्रिक्स फार महत्वाच्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर माझ्या चॅनेलवर कोणी नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर तो तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम जाईल. तर इथे आपण घेतली आहे एक वाटी फुटाण्याची डाळ. ह्याला भरपूर ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. ह्याला डाळ म्हटलं जातं, डाळ म्हटलं जातं, किंवा दलिया सुद्धा म्हटलं जातं हिंदीमध्ये. तर ही जी डाळ आहे फुटाण्याची डाळ, ती मी एक वाटी घेतलेली आहे. एक वाटी डाळ म्हणजे वजनामध्ये 125 ग्रॅम आहे. तर तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता. हे बघा, इथे अशी मोजून बघितली तर ती पूर्णपणे एक वाटी भरते आहे. तर अशी ही डाळ आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आपण चटणी बनवतो, पावडर बनवतो. तर त्याच्यामध्ये आपण हे डाळ जे आहे फुटाण्याची डाळ ही वाटून घेऊया. तर ही बघा आपली वाटून तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, हे पीठ चाळून घेणार आहोत. तर आता आपण एका मोठ्या प्लेटमध्ये मी ही चाळण ठेवली आहे, ही मैदा जाळण्याची चाळण आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे जे डाळ आहे, डाळ्याचं पीठ आहे, ते आपण चाळून घेऊया. हे छानपैकी चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जे पण उरेल काही कण कण, तर ते नाही घ्यायचे आहेत. ते तुम्ही पुन्हा वाटू शकता किंवा टाकूनही देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे छान असं चाळून घेऊया. तर हे बघा, मी पूर्ण चाळून घेतलंय, त्याच्यामध्ये काहीच उरलं नाहीये. अगदी छोटे छोटे कण उरलेत, ते आपण घ्यायचे नाहीयेत. आणि याच वाटीच्या मेजरमेंट प्रमाणे मी तांदळाचं पीठ देखील घेतलेलं आहे 4 वाटी. एक वाटी डाळ आणि 4 वाटी तांदळाचं पीठ. तर आता हे पण आपण याच्यामध्ये चाळून घेऊया. तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते मी रेडीमेड घेतलेलं आहे, घरी दळलेलं देखील घेऊ शकता. इथे मी 2 चमचे ओवा घेतलाय, तो मी असा हातावरती चुरून ह्यामध्ये टाकणार आहे. त्याने छान असा स्वाद येतो. नंतर इथे 2 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार पांढरे तीळ टाकू शकता. नंतर इथे 1/4 चमचा हिंग घेतलंय मी. नंतर 1/4 चमचा हळद टाकली. हळद जास्त टाकायची नाही, नाहीतर मग आपल्या चकल्या लालसर होतात. तर इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घेते, जे की तिखट असतं. नंतर 1 चमचा धणा पावडर घेते आणि 1/2 चमचा जिरे पावडर घेते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं. आणि इथे मी चवीनुसार मीठ, म्हणजे साधारण छोटे 1/2 चमचा एवढं मीठ मी टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया.
ज्या वाटीने आपण डाळ घेतलं होतं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तेल म्हणजे 50 ग्राम 50 ml तेल आपण घेतलेलं आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। आणि हे तेल जे आहे आपण संपूर्ण पिठाला चोळून घेणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ते संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे, तेव्हा आपल्या चकल्या एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहेत। तर ही टीप नक्की लक्षात ठेवा। तर हे अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने घासायचं आहे। तर आपण हे छान असं संपूर्ण पिठाला लावून घेऊया। तर इथे मी संपूर्ण पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे, तर त्याची अशी बघा अशी मूठ बनली पाहिजे। अशी मूठ बनते याचाच अर्थ आपल्या चकल्या नक्कीच खुसखुशीत होणार आहेत, म्हणजे हे पीठ एकदम परफेक्ट रेडी आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत। तर पाणी कशा पद्धतीचं असलं पाहिजे, एकदम थंडही नसलं पाहिजे आणि एकदम खूप गरम पण नसलं पाहिजे किंवा कोमटही नसलं पाहिजे। तर हे बघा आपल्या हाताला सोसवेल एवढंच असलं पाहिजे असं बोट घालून बघायचं आहे। तर आपल्याला पाण्याचा अंदाज जो आहे तो किती पाणी लागणार आहे हे सांगता येत नाही, तर ते अंदाजाने वापरायचं आहे। आपण पाणी गरमच वापरायचं आहे। तर आता मी मला किती पाणी लागतंय ते तुम्हाला मी सांगते। तर हे बघा मी तर थोडं थोडं करून पाणी ओतून हे पीठ भिजवून घेते, खूप एकदम पाणी ओतायचं नाहीये। तांदळाच्या तांदूळ कसा आहे त्याच्यावरती हे डिपेंड करतं की तुम्हाला पाणी किती लागेल। आणि साधारण हे पीठ जसं भाकरीचं असतो चिकट त्या पद्धतीचं आपल्याला बनवायचं आहे, एकदम खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तर त्याच्यामुळे मला आता किती पाणी लागतंय तर ते मी तुम्हाला सांगते अंदाजाने। तर हे पहा अशा पद्धतीने मी पीठ भिजवलेलं आहे आणि हे पीठ भिजवायला मला बरोबर 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे आणि आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बघा। आणि आता आपण ह्याच्या लगेचच या पिठाच्या चकल्या करायला घेणार आहोत। मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे एक छोटा गोळा आणि ते असं छान असं मळून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळेला घेते वेळेला आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। मळल्याने काय होईल, तुमची चकली तुटणार नाही आणि छान एकसारखे वेढे येतील। तर अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे आणि असा हे रोल बनवायचा आहे। तर इथे माझ्याकडे हा अशा पद्धतीचा सोऱ्या आहे आणि ही चकती आहे। तर जो काटेरी भाग आहे तो खालच्या साईडला जातो अशा पद्धतीने। आणि आता मी ह्याला आतून पाणी लावलेलं आहे, तेलही लावू शकता पाणीही लावू शकता। तर मी तेला पाण्याचा हात लावलेला आहे। तर आता मी हे अशा पद्धतीने हे पीठ दाबून भरायचं आहे, कुठेही पोकळी असता का म्हणे नाहीतर मग त्याच्यामध्ये त्याच्यातून ती हवा भरून राहील आणि चकली निघणार नाही, प्रॉपर तुकडे होतील त्याचे। तर जेवढं मावेल तेवढं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे आपण बंद करून घेऊया अशा पद्धतीने। वेगवेगळ्या प्रकारचे सोरे येतात माझ्याकडे या अशा पद्धतीचा आहे, मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहे। आता मी इथे एक ताट घेतलंय हे बघा, अशा पद्धतीने वेढे घालायचे आहेत। आतला भाग एकदम असा जवळ टच करून तो जॉईन करून टाकायचा आहे आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी चकली तुम्ही तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने। अजून एक दाखवते, चकलीचे वेढे जवळजवळ घातल्याने ती तेलात बिलकुल विरघळत नाही आणि ही चकली बिलकुल तेलकट होत नाही आणि खूप दिवस टिकते। तर हे बघा अशा पद्धतीने आपण चकल्या करून घेऊया बाकीच्या सगळ्या चकली पाडायचं। तर ही जी आपली प्लेट असते त्याच्यावर देखील तुम्ही चकली पाडू शकता, त्याच्यावरती एकदम उत्तम प्रकारे अशी गोल येते हे बघा अशा पद्धतीने। अशा पद्धतीने देखील आपण चकली पाडू शकतो आणि ती तेलात सोडायला खूप इझी जाते। तर
तर मी इथे एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तुम्ही कोणतीही कढई घेऊ शकता. आणि हे तेल छान गरम करून घेतलेलं आहे. असं गरम करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस मी मीडियम करते आहे. एकदम मंद गॅस नाही करायचा आहे. तर गॅस मीडियमच असला पाहिजे. आणि आता आपण अगदी छोटासा एक गोळा टाकून बघूया. आणि तो जर वरती आला तर मग आपण बाजूच्या अजून चकल्या टाकणार आहोत. तर हे बघा, असा हा वरती आलेला आहे. म्हणजे आपलं तेल परफेक्ट आहे. तर आता आपण याच्यामध्ये चकल्या सोडूया. अलगच सोडायच्या आहेत. आणि खूप जास्त चकल्या याच्यामध्ये टाकू नका. अगदी 2 ते 3 एवढ्याच टाका. चकली टाकल्यानंतर ती लगेच पलटायची नाहीये. तिला जोपर्यंत तिचे बुडबुडे कमी होत नाही आणि झाऱ्याला जोपर्यंत कडक लागत नाही तोपर्यंत चकली आपण परतायची नाहीये. तोपर्यंत आपण असं तेल झाऱ्याने टाकू शकतो. बघायचं आहे सगळ्यात प्रथम ती चकली कडक लागते का. पण अजून तरी लागत नाहीये. त्याच्यामुळे आपण लगेच पलटायची नाहीये. गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅस मंद केला तर चकल्या नरम होऊ शकतात. आणि जर तुम्ही गॅस फास्ट केला तर त्या आतून शिजणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यावरचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत पलटायचे नाही आहे. तुम्हाला माझ्या चॅनेलवरती अजून एक चकलीची रेसिपी पाहायला मिळेल, जे की मी लसूण आणि मिरची टाकून केलेली आहे. त्याची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ते नक्की जाऊन बघा. आता आपण बघूया. तरी बघा, झाऱ्याला आपल्या कडक लागते चकली. आणि आता मी ही पलटते. आणि खूप जास्त लाल देखील या करायच्या नाही आहेत. अगदी अशा रंगावरती तळायच्या आहेत. आता दुसऱ्या साईडने पण आपण छान अशी शेकवून घेऊया. तर हे बघा, आता अगदी 2 मिनिटांनी आपल्या चकलीवरचे बुडबुडे कमी झालेले आहेत. आणि चकली तळाला जाऊन बसलेली आहे. याचाच अर्थ आपली चकली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. आणि कलर देखील बघा किती सुंदर आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. आणि अगदी आपल्या चकल्या आहे बघा, तयार झालेल्या आहेत. कलर बघा आणि टेक्स्चर बघा, खूप सुंदर दिसतात ह्या चकल्या. हे बघा, आता अजून आपण काही चकल्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकताय चकली कुठेही तेलात विरघळलेली नाही किंवा तुटलेली देखील नाही. एकदम परफेक्ट जसा तसा आकारामध्ये ती तळली गेलेली आहे. आणि खूप टेक्स्चर आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर आता आपण ह्या चकल्या टिश्यू पेपरवर काढून, जास्त चकल्या जर टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्या चकल्या शेकल्या जात नाही आणि त्या कुरकुरीत देखील होत नाही. त्या नक्की हे लक्षात ठेवा, जास्त चकल्या टाकू नका तेलामध्ये. तुम्ही बघू शकताय जेवढं तेल मी सुरुवातीला टाकलं होतं तेवढंच तेल आहे. त्यात एकही ड्रॉप एक्स्ट्रा मी टाकलेला नाही. याचाच अर्थ ते या चकलीला तेल जास्त लागत नाही. म्हणजे चकली तेल जास्त पीत नाही. त्यामुळे खूप उत्तम अशी ही चकली आहे. तुम्ही नक्की ही चकली ट्राय करून बघा. तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्या इथे चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या इन्स्टंट चकल्या इथे रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, कुठेही तेलकट नाहीये. ही एकदम हात एकदम बघा, म्हणजे कुठेही तेलकट दिसत नाहीये. आणि खूप अशी छान झालेली आहे, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी. तर हे बघा, आवाज बघा. तर एकदम कुरकुरीत अशी आपली ही चकली रेडी झालेली आहे. तर या पद्धतीची चकली तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे या व्हिडिओमध्ये ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, व्हिडिओमध्ये जे पण दाखवले आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही ह्या चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या देखील अशाच होतील, खुसखुशीत आणि कुरकुरीत, कुठेही फसणार नाहीत. तर नक्की हा व्हिडिओ बघा
आणि या पद्धतीने चकल्या करा। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। एक वाटीच्या डाळीच्या प्रमाणामध्ये म्हणजे 40 चकल्या बनलेल्या आहेत। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात केल्यात, मोठ्या साईजच्या केल्यात तर 30 किंवा 35 होतात, आणि जर स्मॉल साईज केली तर साधारण या साईजची केली तर ती 40 चकल्या होतात। तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा। कुरकुरीत, खुसखुशीत आणि इन्स्टंट चकली इथे रेडी झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही नक्की ही चकली करून बघा। तुमची देखील ही चकली फसणार नाही। किती छान काटेदार अशी चकली ही तयार झालेली आहे। कमी तेल पिणारी आणि बिलकुल तेलकट नसणारी अशी ही चकली खूप मस्त, यम्मी आणि टेस्टी झालेली आहे।